जंगेकर कसबा पेठेपुरते मर्यादित आहेत. मुरलीधर मोळे 1000% निवडून येतील. मोळे आहेत पण मोळ्यांच्या पक्षावर लोकांची नाराजी आहे. पण आम्हाला असं वाटतं की मुरली यांनाच जिंकून येतील. 99% जंगेकर 100% बाजू तिकडे जास्त जाते जनतेचा पण आणि सर्वसामान्य लोकांचा पण. देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुण्यात देखील लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज आपण पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड विधानसभा आणि शिवाजीनगर विधानसभा या मतदारसंघातील मतदारांचा आढावा घेणार आहोत. हे मतदार काय म्हणतात हे सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. ही लढत मला असं वाटतं की BJP आणि या जे 3 आघाडी आहे ह्यांच्यामध्ये आहे. कारण की मुरली अण्णांचं काम बघता आम्हाला तर वाटतं मुरली अण्णांचाच जास्त करून चान्स आहे. धंगेकरांचं नाही काही सांगता येत सध्या तरी. आता की त्यांचं कितीपर्यंत वोटिंग होईल पण आम्हाला असं वाटतं की मुरली अण्णाच जिंकून येतील. धंगेकरला मिळायला पाहिजे कारण धंगेकर कसं माहिती का, धंगेकर जो कसबा वार्ड होता BJP तिथं तो निवडून आलेला आहे काँग्रेसच्या तिकीटावरती आणि त्याचा बॅनर पार दिल्लीपर्यंत लागलेला आहे. मैदानापार सोनिया गांधीपर्यंत मिळतात ओळखतात आणि पुण्यातनं पण त्याला भरपूर लोक ओळखतात म्हणून धनगेकर. कारण आणि काम पण नाही त्याचं, त्यामुळे तो कसबा निवडून आला. आज BJP वॉर्ड होता बालेकिल्ला म्हणतात तो, पण तरी पण तिथनं तो निवडून आलेला आहे आणि ते पण टिळक गेल्यानंतर. तर चांदबुजी लाट सुद्धा त्यांना मिळाली नाही आहे म्हणजे इतकं त्याचं काम आहे. 99% धंगेकर 100% बाजू तिकडे जास्त जाते जनतेचा पण आणि सर्वसामान्य लोकांचा पण. पण मोदींचा जो आम्ही विकास गेल्या 10 वर्षात जो बदल झालेला पाहतो भारतामध्ये सगळ्या दृष्टीने, पूर्वीचं सगळं पुसलं गेलं, सगळं नवीन चालू झाले आणि भारताचं भवितव्य उज्ज्वल केलं मोदींनी, या बॅकग्राऊंडवरती मुरलीधर मोहोळे यांनाच बदलून ते निवडून येणार आहेत याबद्दल काही शंका नाही आहे. धंगेकर कसबा पेठेपुरते मर्यादित आहेत त्यामुळे धंगेकर येणार नाहीत निवडून. आणि सगळ्या लोक जे आहेत ते मोदींच्या कामावर बघून मत देणार आहेत, पक्षाला बघून मत देणार नाही आहेत. मुरलीधर मोहोळे 1000% निवडून येतील. कोणाचं पारडं जड राहील? पारडं धंगेकरांचं राहील असं वाटतं. का बरं? धंगेकर एक कॉमन मॅन आहे म्हणजे तळागाळातला कार्यकर्ता आहे. मोळे आहेत पण मोळ्यांच्या पक्षावर लोकांची नाराजी आहे. मोळे चांगले कार्यकर्ते आहेत नो डाऊट, पण पक्षाच्या बाबतीत लोकांना समाधानी नाही, मतदार समाधानी नाही. 2019 जेव्हा आम्ही मतदान केलं, आमचे लोकमत काय होतं, लोकांनी मतदान कुठल्या पक्षाला केलं आणि मेजॉरिटी कोणाची होती, त्याच्यानंतर संबंधित पक्षांनी काय केलं आणि सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा काय खेळ खोंडोबा झालेला आहे, हे सगळं बघितल्यानंतर लोकांनी जी मतं दिली त्याला व्हॅल्यू राहते का? पण हे राज्यपूर विधानसभेला हे नाही, सगळीकडे गोष्टी तीच आहेत. केंद्रापासून तेच बघत आलेलो आहे. लोकांच्या मताला किंमत नाही आहे. फक्त मतदान घ्यायच्या अगोदरच्या क्षणापर्यंत हा मतदार म्हणून राजा म्हणून समजला जातो. बटन दाबून बाहेर आलं की त्याला व्हॅल्यू 0 असते, कारण प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थानुसार सत्तेत येण्यासाठी सगळ्या प्रकारच्या आघाड्या बिघाड्या करतात. त्या अनुषंगाने 2019 बघितल्यानंतर लक्षात असा गोष्ट येते की लोकांच्या मताला काही एक किंमत राहिलेली नाही. हे फक्त लोकशाही शोची राहिलेली आहे. मताला किंमतच नाही. मताला जर किंमत असती तर लोकांचं म्हणणं काय हे राज्यकर्त्यांनी समजून घेऊन त्या पद्धतीने ते वागून सत्ता त्यांनी चालवली असती. चालवतात का? नाही चालवत. मग लोकांच्या मताला किंमत राहिलेलीच नाही आहे, मग का मतदान करायचं? विषय संपला ना. लोकांच्या मताला जर आदर नसेल तर मतदान का करायचं? विषय नाही आणि त्यामुळे लोकशाही ही राहिलेलीच नाही. बाकी काहीच बोलायचं नाही. आणि मी कुठल्या एका व्यक्तीबद्दल किंवा एका पक्षाबद्दल बोलतच नाही. सगळे एकून तिथून फिरून एका माळ्याचे म्हणी रात्र दिवसभर भांडतात आणि रात्री एका ठिकाणी खुर्चीतून दिवसभर आपण कोणाला काय कसं कामाला लावलं हे चर्चा करतात, हे उघड सत्य. दोन्ही उमेदवार तसे तुल्यबळे आणि दोन्ही उमेदवार हे जसं म्हणतो की ग्राउंडवरती काम करणारे नेते आहेत दोन्ही. पण तसं बघता आम्हाला असं वाटतं की जसंही मुरलीधर मोहोळ हे एक चांगले कॅन्डिडेट आहे आणि रवींद्र धंगेकर एक चांगले कॅन्डिडेट आहे. पण महाविकासाकडे बघता आम्हाला असं वाटतं की रवींद्र धंगेकरच निवडून यावे, कारण ते थोडंफार देशात आतकुरकुरडेचं राजकारण चालू आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की आणि रवींद्र धंगेकरचं पण काम खूप चांगले आहे. आत्ताच नुकतीच मागच्या वर्षी जी पोटनिवडणूक झाली त्यात त्यांनी चांगलाच म्हणजे परफॉर्मन्स दिला आणि ते पण एक जुने कार्यकर्ते आहेत. सो असं वाटतं की रवींद्र धंगेकरच यावे. पारडं जड मोळांच्या चरणात तुम्ही कोथरूडमध्ये जर कोणालाही घेतलं तर काय, कोथरूड हा भाग सगळा त्यांचाच आहे, त्यामुळे काय विषय नाही. तर तसे भारतीय जनता पार्टी जी आहे ती गेल्या 10 ते 15 वर्षापासून आपल्या इथे सत्तेत आहेतच. बापट साहेब पण होते आणि तसंच आता जो नवीन चेहरा आहे तो पण चांगला चेहरा आहे. म्हणजे त्यांनी जे कोथरूडमध्ये काम केलं आहे ते चांगलं काम केलं आहे, त्यामुळे त्यांना
पुणेकर निवडून देतील असं मला वाटतंय. काही उपयोग नाही त्या लोकसभेचा. नेता काय काय कोण इथे इथे इलेक्शनच्या टायमाला येतात झालं परत 5 वर्ष 10 वर्ष तोंड दाखवतात का इथं कोण जीवन ते मिळलं काय सांगा तुम्ही मला काय त्याचा उपयोग येतो इलेक्शन मिलिटरीच्या ताब्यात देणार राज्याच्या पेक्षा 10 वर्ष. आता आपले मोदी म्हणतात आपकी मोदी बिदी सगळे कुणी काय काही करत नाही काय ताण लागल्यावर सगळे आड घालतात तोपर्यंत कोण आड घालतं का मला सांगा तुम्ही परिस्थिती काय आहे. राग काय तुम्हाला राग म्हणजे आता लोकांच्या मजबुरीला जर ही लोक धावत नाही तर त्याचा उपयोग काय तुम्ही सांगा ना मला. काय असं लोकांना कामधंदे आहे का हा नोकऱ्या आहेत का काय आहे का हा तुम्ही सांगा ना नुसतेच हे पुढारी मतदानाच्या दिवशी आम्हाला मत द्या निवडून गेल्या 5 वर्ष तोंड दाखवतात का इथं तुम्ही सांगा मला. मग आपला आपणच विचार करायचा ना मतदान करायचं की नाही नाही करायचं मतदान. राष्ट्रपती राजवटींना हुकुमशाही होत या मिलिटरीच्या ताब्यात राज्य 10 वर्ष लोक तरी सुखी राहतील तुम्ही आम्ही तर सुखी राहू ना करणार ना. तर बघायचं झालं तर दोन्ही उमेदवार हे खूप जबरदस्त आहे. दोन्ही उमेदवारांची कामं खूप मोठी आहेत आणि जसं पाहिलं हे विषय वेगळा आहे. ऍक्च्युली मतदानाचा टक्का वाढल तेवढं दोन्ही मतदान हे खूप जोरात होणार आहे. प्रशासन त्या गोष्टीसाठी कुठलीच प्रक्रिया राबवत नाहीये. मतदानांनी बाहेर पडावं मतदान करावं यासाठी कुठलीच यंत्रणा राबले दिसत नाहीये मार्केटमध्ये. मतदान वाढलं पाहिजे. मागच्या वर्षी मतदान हे तसंही कमीच झालेलं होतं. मतदान वाढलं पाहिजे मतदानाचा टक्का वाढला पाहिजे यावर प्रशासनाने भर देणं खूप गरजेचं आहे. आत्ता अंदाज बांधून काहीच सांगू शकत नाही. तर हा आढावा होता पुणे लोकसभेमध्ये येणाऱ्या कोथरूड विधानसभा आणि शिवाजीनगर विधानसभा येथील मतदारांचा. पुढे देखील असेच आपण विविध आढावे घेणार आहोत. तूर्तास धन्यवाद.